Jayatu Bintam Jahanjati Nai Kuna Jawab Bintam Jahanjati तुमच्या वास्तूमध्ये वाळवीला करा नो एंट्री आणि मौल्यवान साहित्य व कागदपत्रे ठेवा सुरक्षित. सादर आहे सेफगार्ड पेस्ट कंट्रोलची वाळवी प्रतिबंधक पाईप सिस्टीम. यामधील सच्छिद्र पाईप मधून सोडले जाणारे वाळवी प्रतिबंधक औषध वाळवीला फरशीच्या खालीच मारते. वासरहित त्रासरहित वाळवीपासून सर्व महत्वाच्या वस्तू सुरक्षित. एकदा बसवली की 35 वर्षे वाळवीपासून घराची सुरक्षा. 3 वर्षातून फक्त एकदा केमिकल रिफिल करा आणि मिळवा सर्वोत्तम रिझल्ट. अधिक माहितीसाठी अथवा पेस्ट कंट्रोल संदर्भात कोणत्याही माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. त्यामुळे तुम्ही कट करायच्या अगोदर कमीत कमी विचार करा की आम्हाला सूचना द्या, आम्ही कट करणार आहे. आम्ही केलं असतं तर आमचा एवढा आक्रोश झाला नसता. कुठल्याही अधिकाऱ्याला घरी जाऊन देणार नाही आणि प्रशासनाला विनंती आहे, जर आम्हाला तुम्हाला घरी जाऊन द्यायचं नसेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कम्युनिकेशन मध्ये टाका. पण आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या राईट तात्काळ चालू करा ही नम्रतेची विनंती आहे. आणि जर विनंतीला नाही मान दिला तर हुकुमशाही सुद्धा करायची आम्हाला. आम्ही जातीतच आमच्या रक्तात कॉम्रेड पण आहे, तो सुद्धा आम्ही दाखवून देऊ. आज या ठिकाणी ज्या मागण्याचं मागण्या मान्य करायला होतो आणि मागण्याचं एक नंबरचं मागणं आहे, शेतीपंपाची विनारेडी घेता चुकीची बिले देऊन तोडलेले कनेक्शन तात्काळ चालू करा. कनेक्शन का चालू करायचे रिडिंग नाही. साहेबांचं बिल ह्यांना दिलंय, ह्यांचं बिल त्यांना दिलंय, ह्यांचं लाख रुपये बिल, 5 बिल मोटर त्यांचं, 5 बिल मोटर 50,000 बिल. का रे? मोटर सेफ, कनेक्शन सेफ, ह्यांचं लाख आणि त्यांचं 50 का? हे पुढे आहेत म्हणून लाख आणि ह्यांचं गरीब आहेत म्हणून 50,000. अजिबात मोकळा कारभार चालणार नाही. 10 वर्ष रिडिंग नाही ती. 7 HP कनेक्शनला 3 HP बिल दिलंय, 3 HP कनेक्शनला 7 HP बिल दिलंय. हा बोंगळा कारभार चुकीचा अजिबात कपून येणार नाही येणार आहे काळात. खर तर महावितरणच्या या कारभाराविषयी सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रकार आहेत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्यांचा कारभार चांगला आहे म्हणून आपल्यासारखे काही लोकप्रतिनिधी बोलतायत आणि तुम्ही, आम्ही शेतकरी मात्र ह्या सगळ्या कारभाराच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रचंड तीव्रता आणि एक अपमानकारक किंबहुना अन्यायकारक भावना निर्माण व्हायसारखी परिस्थिती येते. एका बाजू सरकार म्हणते की वीज शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ती कमी दराने मिळाली पाहिजे, त्याची वीज जरी समजा त्याची बिल भरली नसतील तरी वीज तोडू नका. आणि दुसऱ्या बाजूला माझ्यामध्ये यांच्यावरती सांगत असतील की कसल्या पाहिजे वीज तोडली पाहिजे आणि त्याशिवाय वसुली झाली नाही पाहिजे.
मी म्हणेन की अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं लोकप्रतिनिधी पण याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे लक्ष घातलं पाहिजे. शेवटी यांच्या पण मर्यादा आहेत, पगारावरती काम करणार आहे, वर्ण जे सांगतील तेच गोष्टी यांच्याकडे राबवण्याचं एवढं त्यांचं काम आहे. आता जर आपण यांना म्हणलं की नाही आजच्या आज उडून द्या, तितके म्हणून मी वर विचारतो. आपल्याला म्हणलं फी वीज बिल भरायचं नाही आहे, तुम्ही ती भरून घेऊ नका, किंवा तुमचा नवीन जी आर प्रमाणे मागचं राहू दे, नवीन भरा म्हटलं तर आमच्याकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. हे काय तर कारण सांगणार आपल्याला आणि आपल्याला नेहमीप्रमाणे तोंडाला पाणी पुसणार आणि घालवणार. मी साहेब तुम्हाला नम्र विनंती करतो, राजकारण करणाऱ्या व्यक्तिमत्वावर राजकारणाबद्दल करू, पण आज ही तीव्रता लोकांची दिसते याच्याविषयी माणूस म्हणून तुमच्या माणूस जागा झाला पाहिजे. त्याशिवाय ह्या गोष्टीला न्याय मिळणार नाही. तुम्ही ह्या योग्य मागण्या आहेत, त्या योग्य आणि सकारात्मक ज्या मागण्या आहेत त्या नक्की त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. पाच वर्षापासून आपण जे ग्राहक आहेत त्याचे आपण कनेक्शन बंद करतो, बाकी कुठलेही कनेक्शन आपण सध्या बंद करत नाही. दुसरं खाली वेगवेगळ्या रकमा कोण 50% म्हणते, कोण एवढे रुपये भरा म्हणते, तर क्लिअर कट एक करंट बिल भरून घ्यायचं आहे. जे एचपी टॅरिफचे आहेत त्यांना एचपी टॅरिफ प्रमाणे बिल जाते, ज्याची बिला जे मीटर आहे त्या मीटर प्रमाणे काहींची बिलं चुकले त्याचं आपण कॅम्प गावात घेऊन ती क्लिअर करून आपण ती पण करून द्यायची आपली तयारी आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचे हप्त्याने जे भरणार असतील तर ते भरू शकतात. दुसरा विषय राहिला की शेतीपंपाची कनेक्शन, शेतीपंपाची कनेक्शन पण आपण आता 22 मार्चपर्यंत सगळी कनेक्शन आपली जोडून झाली आहेत, एचव्हीडीएस जोडून त्या आपल्या 4 महिन्यामध्ये. आता एचव्हीडीएस पण आपलं 5 मार्चपर्यंत होते आणि इथून पुढची पण कनेक्शन आपण 23 मार्चपर्यंत पण आपली 5 मेपर्यंत सगळी संपते, म्हणजे अपटुडेट आपण शेतकऱ्याची कनेक्शन देणं आपली प्रायोरिटी आहे. दुसरा विषय होता की ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर, ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर पूर्वी तुम्हाला पण माहिती आहे की 1-1 महिना 2-2 महिने लागत होते. आता आपण त्याच्यावर एकदम फास्ट ॲक्शन, अपडेट रिपोर्ट झाल्यापासून आपण मॅक्झिमम 1 दिवस आणि एखाद दुसरा दिवस नाही असेल 2 दिवस त्या पुढं आता आपण ट्रान्सफॉर्म फेल्युअरला पण जास्त वेळ लावत नाही. तिसरा विषय होता सबस्टेशनचा कमळापूरच्या, मला वाटते मी हजर झाल्यावर पण कमळापूरला 4 तास पाहिजे. त्यानंतर आपण त्यावर निघण्याचा एक उपाय केला आणि दुसरं केल्यानंतर कमळापूरला 4 तासात गेला आणि रामापूर आणि कमळापुरात तिथली एक 4-5 ट्रान्सफॉर्मर विषय होता ज्याला आपण सोडवायला लागलो. त्यावर आपण रामापूरला पण एक सबस्टेशन प्रपोज केलं आणि ती पण अंतिम टक्क्यात आहे मंजुरीला रामापूरच्या, म्हणजे तिकडनं तिकडून काय रामापूरवरनं कमळापूर जाणार, त्यामुळे तो काय विषय होल्डेचा पण आता राहणार नाही काय राहणार. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,